आज आपण बनवणार आहोत चिगळाच्या भाजीची थालीपीठ. तर त्यासाठी मी इथं चिगळाची भाजी घेतलेली आहे, एकदम लहान चिरून घेतलेली आहे ती. एक वाटी ज्वारीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बेसन पीठ, एक लहान कांदा, तेल, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 4-5 लसूण पाकळ्या आणि मीठ. आपण जिरं आणि लसूण वाटून घेणार आहोत. अगोदर हे थालीपीठ खूप छान लागतात, तर ही दही दह्याबरोबर खूपच टेस्टी लागतात. याला जास्त भाजीची वगैरे गरज नाही याच्यात, कारण आपण सर्व तिखट मीठ जिरं लसूण सर्व टाकलेलं असतं, त्यामुळे हे खूप टेस्टी लागतात. आणि ही खूप पौष्टिक पण असतात, लहान मुलं शक्यतो भाज्या खात नाहीत, तर थालीपीठ वगैरे असं दिलं तर आवडीने खातात. तर नक्की करून बघा व चॅनलला शेअर, लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपलं हे आता वाटून झाले, मी या भाजीत टाकते. कांदा एकदम लहान कापून घ्यायचा आपल्याला. एकदम बारीक चिरा कापायचा आहे, त्यामुळे काय होतं तो व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतो. आपला कांदा कापून झालाय. आता आपण हा कांदा भाजीत टाकणार आहोत. त्याच्यातच आपल्याला हे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेसन पीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ. आणि आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून. त्यात जास्त पाणी लागणार नाही, कारण की ह्या भाजीला भरपूर चिकटपणा असतो, तर लागेल असं थोडं थोडंसं पाणी टाकून आपण ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे थोडं थोडंसं मी पाणी टाकते, लागेल असं पाणी टाकायचं, नाही तर मग ते पातळ होईल. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, अशा प्रमाणात हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. भाजीची जी आंबूस टेस्ट असते, त्यामुळं ही थालीपीठ खूप छान लागतात. जर तुम्हाला जास्त टिकवायची असेल तर याच्यात तुम्ही कांदा नाही टाकला तरी चालेल, फक्त जिरं आणि लसूण टाका मग, त्यांनी पण ही खूप टेस्टी होतात. आपलं हे पीठ आता मळून झाले. मी आता हा एक पोळीपाट घेतलेला आहे, त्याच्यावरती कपडा सुती कपडा घेतलाय, तो भिजवून घेतलेला आहे. त्याच्यावरती आपण एक छोटासा असा हुंडा करून ठेवणार आहोत. आणि हाताला थोडस पाणी लावून ते आपण असं पसरवून घ्यायचं. हे आपल्याला फक्त पुढच्या 4 बोटांनीच पसरवायचंय.
तर तवा आपला तापलेला आहे, त्याच्यावर जसं थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि हे असं उचलून त्याच्या इथे टाकायचं, असा कपडा काढून घ्यायचा आहे. आपलं थालीपीठ भाजतं आहे तोपर्यंत आपण इथं दुसरं बनवायला घेऊया. मग असे आपण ज्या प्रकारे बनवलं तसंच बनवायचं याला पण. आधी कपड्यावरती पाणी टाकून घ्यायचं आणि मगच करायचं, त्यामुळं पटकन थालीपीठ आपलं तव्यावरती निघतं. तव्यावरचं थालीपीठाला असं साईडून तेल सोडून घेऊया, ते व्यवस्थित निघेल. हाताने आपल्याला हे पलटायचे, चुलीवरती सर्व करून व्यवस्थित जाळ लागला तर ते पटकन होत. पण आता हे दुसऱ्या साईडून भाजलंय का बघूया, आणि ह्या साईडून पण तेल लावून घेऊ. छान खरपूस होईपर्यंत भाजू. आपलं हे थालीपीठ भाजलेलं आहे, ते बघा लाल 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 झालं आहे. तर आपण हे काढून घेऊ आणि दुसरं थालीपीठ टाकून घेऊ. साईडून आपण तेल सोडून घेऊ. मगासारखेच मी सर्व थालीपीठ आता बनवून घेते. तर ही थालीपीठ खरंच खूप पौष्टिक आहेत, तर लहान मुलांच्या डब्यात वगैरे दिली तर ती खूप छान आवडीने खातात. याला भाजीची वगैरे पण गरज नाही, एक रोल बनवून त्यांच्या हातात दिला की खातात ते व्यवस्थित. तर घरी नक्की ट्राय करून बघावं, मला सांगा कशी झाली होती ती. दुसरं थालीपीठ पलटून घेते. आपली थालीपीठ तयार आहेत, करून बघावं मला नक्की सांगा कशी झाली होती ती. आवडल्यानंतर लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.